कुस्ती मैदानाचं आलो केले म्हणजे धन्यवाद मात्र आणि सुंदर असं हे कुस्ती मैदान बांबावडे नगरीमध्ये गेले 75 वर्षाची परंपरा जपणारे कुस्ती मैदान अगदी अंतिम टप्प्यात हे आलेलं मैदान तरीही गर्दी मात्र खचाख फक्त हा कोपरा जेवढा मागे सरून घ्या आपण कुस्ती पाहण्यासाठी आलोय कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आलोय या ठिकाणी आपल्या पाठीमागचं मंडळी उभं आहे मंडळी 75वा स्वातंत्र्य दिन या कुस्तीला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे या कुस्तीला इंद्र सत्तेवर त्यांनी ठोकला इंद्र सत्ता की बलाट्य सत्ता होती की इंद्र सत्तेवर जगाच्या पाठीवर सूर्य मावळत नव्हता इंद्र सत्तेवर पहिला दंड ठोकलाय का पहिलवानांना उमाजी नाईक त्याचं नाव आद्य क्रांती उमाजी नाईक हे पहिलवान होते इतिहास वाचा इतिहास घडवता ते इतिहास विसरू शकत नाही रामदास बरोबर आहे क्रांती शिवराणा पाटील हे पहिलवान होते त्यांचे सर्व सहकारी पहिलवान होते तीन एका इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या एका पहिलवानाला अनंत कांदेरे त्याचं नाव मराठवाड्यातला पहिलवान बरोबर तीन ऑगस्ट 1943 साली शेनोली स्टेशनवर रेल्वे लुटली रामदास या रेल्वे लुटण्यासाठी आमच्या सांगली जिल्ह्यातले क्रांतिकारक होते जिडी बापूनाथ नागनाथ अण्णा ओढव्याचे भगवानराव पाटील असे क्रांतिकारक जेवढे सांगली जिल्ह्यामध्ये क्रांतिकारक आहेत तेवढे कुठल्या जिल्ह्यामध्ये क्रांतिकारक नाहीत सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा महान क्रांतिकारकांचा जिल्हा आणि पहिलवानांचा हिंद केसरीचा आणि महाराष्ट्र केसरीचा पण फिरत राहा म्हणूनच या लाल मातीची शान संजय चव्हाण जपली संजय चव्हाण म्हटलं की महाराष्ट्राची या देशाची माती त्या संजय चव्हाणनं प्रज्वलित केली आणि त्याने नाव दिलं लाल मातीतील कुस्ती त्याने लाईव्ह संजय चव्हाण आपल्या संपूर्ण भारतामध्ये फक्त 192 देशामध्ये आजचा कुस्ती मैदान झळकणार आहे म्हणजे त्याचप्रमाणे प्रशांत भागवत कुस्ती निवेदक ज्यांची महाराष्ट्र केसरीला निवड झाली ते प्रशांत भागवत आहेत रामदास गायकवाड आहेत मायकल चिपळीकर आहेत गणेश धेंगे कॉलेजचा पोरगाय थांबा म्हणलं चालू केल्यानंतर कुस्ती झाल्या एकेरी कसावर हसन पटेल शाहपुरी तालीम कोल्हापूर विजय पत्रकार मित्र लिहून घ्या एकेरी पटकाडला शाहपुरीचा चपळ चित्ताने धन्यवाद